आज वळवई ग्रामपंचायतीच्या गजानंद लक्ष्मीच्या पवित्र अशा आवारात खरं म्हणजे बरेच पहिलू काम जावपाक आशिल्ले आणि आज डांबराचे कामाची शुभारंभ आम्ही या पंचायती भितर करतात आणि अशा समयाचेर आमच्या बरोबर उपस्थित असतात या गावचे प्रभारी सरपंच म्हजे मित्र निळकंठबाब नाईक आमचे धडाडीचे पंच सदस्य आणि माजी सरपंच श्री दिगंबर तारी या भागातले पंच सदस्य बाकीचे सगळे सावयवेऱ्या माझे पंचायतीचे पंच सदस्य असिस्टंट इंजिनियर ज्युनियर इंजिनियर बाकी सगळ्यांक सगळे ग्रामस्थ आणि पत्रकार बंधू तुमच्या सगळ्यांक म्हजे वतीन आणि खास करून विलेज पंचायतीच्या वतीन तुमच्या सगळ्यांचे हांव स्वागत करता. आज वळवळ पंचायतीन म्हाका दिसता सगळ्यांत ल्हान पंचायत पण सगळ्यांत चड आणि प्रामुख्यान काम जाणारी पंचायत म्हणजे वळवई पंचायत. ज्या वळवई पंचायती भितर सातत्यान कोऑर्डिनेशन आणि फॉलोअप असतं आणि ह्याच अंतर्गत ह्याच दृष्टिकोनाक लागून आज सबंद ह्या प्रियोळ मतदारसंघात आमचे पंच सदस्य जे असतात खास करून आमचे कार्यकर्ते जे असतात ते हिरेरीन हे काम मुखार आमचे डेव्हलपमेंट जावचो ह्या संदर्भात आज पुढाकार घेत असतात आणि अशा दृष्टिकोनातल्यान आज हे वळवईचे सगळे रस्ते जे असतात बारीक बारीक रस्ते सुद्धा म्हणू नका आज हॉटमिक्स जातात. आमचे सरकारचे एकमेव धोरण असा की जात तितले बरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक गावांक आम्ही दिवपाचे ठरलेले असतात कारण हे गावापुरते नसता की गावच्या भायल्या येणारो प्रत्येक नागरिक जो असता तो टॅक्स पेयर्स जो असतात त्यांच्या खातीर साधन सुविधा दिवपाचे आमचे मनोधय असा आणि त्या दृष्टिकोनातल्यान हे आज आम्ही काम घेतिल्ले असतात. ह्या परत एकदा ग्रामस्थांक हांव उलो मारता की काही गोष्टी थोडेशे प्रॉब्लेम्स असतले पण प्रॉब्लेमाक हे सोल्युशन असता पण हे सोल्युशन चर्चेत बसले नंतर डिस्कशन झाले नंतरच आम्ही हे मुखार व्हरपाक शकता आणि अशाच तरेचे ह्या वळवय ग्रामपंचायती भितर ज्यो ज्यो कामां जावपाक जाय ती आम्ही घेतिल्ली असतात. खास करून अनेक वळवयच्या ग्रामस्थांची मागणी असा खास करून हंगसर वेगळेवेगळे व्यवसाय चालू असतात. आमचो एक एप्रोच रोड जो असा तो दीपक स्पोर्ट्स क्लब ते हंगसर सुद्धा तो सुद्धा रस्तो आम्ही घेऊपाचो ठरलेलो असतात प्रोवायडेड या सगळ्यांची एनओसी जर आमकां जर मेळ्ळी आणि त्याचप्रमाणे म्हजे कडेन हंगसर शेतकार आयले आशिल्ले पयर तुमकां सगळ्यांक सांगपा खातीर कारण शेतकऱ्यांक सुद्धा हो रस्तो जो असा तो अत्यंत महत्वाचो असा आणि त्या दृष्टिकोनातल्या आमची पावलां आज आम्ही मारिल्ली असतात. दुसरे अत्यंत महत्वाचे म्हणल्यार आमच्या वळवईच्या तारी सोसायटीचं एक हॉल असा त्या हॉलाचे सुद्धा आज इलेक्ट्रिसिटीचे टेंडर जाऊन आज त्याचे ओपनिंग झाले असतात. खूप प्रलंबित असो हो विषय आशिल्लो आणि आज ते सुद्धा काही इमिडिएटली म्हणजे कॉन्ट्रॅक्टरात घालून हा काम इलेक्ट्रिफिकेशन केल्यानंतर त्याचे इमिडिएटली आम्ही उद्घाटन करूया. दुसरो आमचं सभागृह जो असा तो आमच्या सत्यनारायण टेम्पलाकडे थंय आमचं सभागृह बांधून आज उद्घाटना खातीर प्रतीक्षेत असा म्हणजे वळवईच्या ग्रामपंचायतीत मॅक्झिमम कामं आम्ही सगळी पास करून हाडून त्याचे आज फाउंडेशन जाऊन आज ते कम्प्लीट झाले असतात आणि त्या दृष्टिकोनातल्यान आज प्रियो मतदारसंघाची विकासाची गोडदोड चालू असा. हे कित्याक लागून शक्य जर झाले जाल्यार सबंद ग्रामस्थांचो पाठिंबा सबंद ग्रामस्थांचो प्रेम आशीर्वाद आणि आम्ही कसलेच तरेचे राजकारण केले ना आम्ही फक्त समाजकारण केले आणि त्या दृष्टिकोनातल्यान आम्ही हे काम गोष्टी केले असतात. कोणाक राजकारण करपाक ते राजकारण करूणी पण आम्ही समाजाच्या दृष्टिकोनातल्यान विकास कसो जातलो त्या दृष्टिकोनातल्यान आमचो फोकस असा आणि अशाच तरेचो प्रियो मतदारसंघाचो कायापलट करपाचो आमचो म्हजो तरी आणि म्हजे कार्यकर्ते खास करून म्हणजे पंच सदस्य जे असा त्यांचं एक मनोधरी असा आणि हे प्रूव्ह करपा खातीर म्हणजे सगळ्यांचो तेको आणि खास करून आमचे असिस्टंट इंजिनियर ज्युनियर इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ही कामं जी असतात ती सातत्यान मुखार व्हरपा खातीर आमकां सातत्यान फॉलोअप करीत असतात आणि अशा विचार त्यांचे हांव अभिनंदन करता आणि मुखावेली कामं अशी स्पीडअप घेऊन आम्ही पूर्ण करतले अशी एक आशा हांव त्यांच्या कडेन बाळगिता. परत एकदा तुमचे परत आणि एक वळवईचे खातीर एक गुड न्यूज म्हणल्यार जवळजवळ आमचो सावयवेरे आमचे बाउंड्री म्हणजे ज्याका म्हणतात टाके कडेन तो घाणो सुद्धा नवी आमची पायपलायनाचे डीआय आज टेंडर जाल्ले असतात कालूच टेंडर जाल्ले असतात ऑलमोस्ट 3.5 कोटीचे म्हणजे उदकाचो प्रश्न हो सुटावो करपाचो आम्ही हे धरिल्ले असतात. त्याचबरोबर जी इलेक्ट्रिसिटी जे ओव्हर कंडक्टर जे असतात त्यावूय रिप्लेसमेंट करपाचे काम आज फाटल्या केरी आम्ही बुनयादीचो फातर बसलेलो आशिल्लो म्हणजे मॅक्झिमम कामां ह्या सावयवेऱ्या आणि वळवय भागात आणि केरी भागात
पूर्ण करपाचे आमचे जे आम्ही मोख देवलेले असा ही मोख मागेस्ता 90% कडे ऑलरेडी पाविला असत आमच्याकडे अनेको थोडासो टाइम असा मागेस्ता 100% हायर आम्ही पावतले आणि जी जी काम आम्ही हातान घेतली असा ती पूर्ण करपाचो एक मनोधरी आम्ही दवलेले असा तुमच्या सगळ्याचो तेको आणि हे कामाची जे अमाउंट जो असा आहे जो टेंडर अमाउंट जो असा तो 1,31,00,000 रुपये खर्च करून आम्ही ह्या रस्त्याची डागडुजी करता खंयच्या डिपार्टमेंटा मार्फत हे आमचो जनरल पीडब्ल्यूडी फंड